पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सुस्ते येथे आयोजित सभेत भीमा आणि विठ्ठल परिवारातील सभासद शेतकरी आणि समर्थक यांची तुफान गर्दी दिसून आली। या सभेस विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे उपस्थित राहिल्याने मोठा उत्साह दिसून आला। यावेळी बोलताना अभिजित पाटील यांनी परिचारक यांच्यावर जोरदार टीका करीत परिचारक यांच्या त्या आव्हानाची खिल्ली उडवली। विकास आघाडीचे प्रमुख व या भीमा साखर कारखान्याचे चेअरमन टॉप 10 खासदारापैकी संसदरत्न खासदार धनंजयजी महाडिक साहेब, आमचे नेते भगीरथ दादा भालके, उमेश दादा माझ्या सोबत आलेले आपल्या कारखान्याचे मार्गदर्शक डॉक्टर बीपी रोंगे सर व वेळ्याभावी सर्वच उपस्थित व विश्वजीत भैया, विश्वराज भैया, सर्व नेते मंडळी, तरुण सहकारी, समोर बसलेले सर्व शेतकरी सभासद, वडीलधारी मंडळी आणि पत्रकार बंधू, गेल्या 10-15 दिवसापासून भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची पडघम वाजली आणि आज त्याचा प्रचाराचा शेवटचा दिवस आणि अर्ज काढायच्या शेवटच्या दिवशी साहेबांशी बोलणं झालं आणि त्यानुसार निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि रणधुमाळीमध्ये प्रचारामध्ये आघाडी घेत असताना काही लोक नेहमीच्या सवयीप्रमाणे लोकांच्यात वाकून बघायचं आणि आपलं ठेवायचं झाकून, ती जेव्हा येईलीन बोलायला लागली मग परवा कोण तर कुरुलमध्ये म्हणलं की चौकात या आणि आपण टेक्निकल बोलू। आता विश्वराजित भैयाचं भाषण ऐकल्यानंतर तुम्हाला बोलता येईल का त्यांच्या पुढं? आणि मग टेक्निकल काय तुम्ही सांगणार आहात? आज तुम्ही एका बाजूने सांगताय की आम्ही 2700 रुपये भाव देतोय आणि आमच्या कारखान्यावर 50 कोटी कर्ज आहे आणि आज विठ्ठल कारखान्यावरती 650 कोटी कर्ज असून आम्ही 2500 रुपये बोलतोय आणि मग तुम्हाला काय जमत नाही? आणि मग तुम्ही कुठल्या पद्धतीने सांगताय? एका बाजूला तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये बिनविरोधच्या भाषा करता, बिनविरोध करून घेता दम देऊन, मग सभासद रद्द करायचे असतील, काही गोष्टी असतील जिथं पॅनल उभा राहणार नाही अशा भूमिका एका बाजूला बजावत असताना आणि दुसऱ्या बाजूला मात्र विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत असेल, भीमा कारखान्याच्या निवडणुकीत असेल, तालुक्यातल्या कुठल्याही कारखान्याच्या निवडणुकीत तुम्ही डावलाढवळ का करता? आणि संस्था भारी चालवता म्हणून सांगता त्या अर्बन बँकेचा तुम्ही गाळा देताय, त्याचा 42% NPA झालाय, कधी आता लक्ष्मी बँक म्हणून बंद पडायला राहतात आली आणि त्याचं तुम्ही आम्हाला कौतुक सांगता? एका बाजूला तुम्ही जिल्हा दूध संघ बुडवून टाकला, खाऊन टाकला आणि तुम्ही संस्था कुठल्या भारी चालवता? आज एका बाजूला तुम्हीच मान्य करता आमच्या इटोपियनवर एवढं कर्ज आहे, तेवढं कर्ज आहे आणि दुसऱ्या बाजूला काय तुम्ही सांगणार आहे शेतकरी सभासदाला? आज एका बाजूला आम्हाला तुम्ही सांगता की कारखाना चालवणं अवघड आहे, मग कशाला मध्ये पडता? एका बाजूला साखर कारखान्याची आजची परिस्थिती जर बघितली तर देशामध्ये आज आपण जगामध्ये 1 नंबरला, ब्राझीलला देखील पास करून आज आपण जगामध्ये साखर उत्पन्नात 1 नंबरला आलोय। मग एका बाजूला आपण जागतिक बाजारात 1 नंबर मिळवलाय, दुसऱ्या बाजूला इथेनॉल सारखी मागणी आता वाढत आहे, आज 1500 कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे। एका बाजूला कारखानदारी आता इथेनॉलकडे वळते, कोजनरेशनच्या माध्यमातून असेल साखर कारखानदारी, आज ब्राझीलला दुष्काळ पडलाय, गेल्या 2 हंगामापासून आपण ब्राझीलला दुष्काळ पडल्यामुळे जगाला साखर पुरवठा करतोय, आज या वर्षी 60 लाख टनाला या वर्षी आपल्याला परवानगी मिळाली। आज ही परवानगी मिळत असताना आज त्या ठिकाणी तुम्ही कधी बोलला का
की इथेनॉलची परमिशन असेल, त्याचे दर वाढवायचे असतील आणि एक्सपोर्ट शुगरसाठी मान्यता घ्यायची असेल, त्या प्रत्येक डेलिगेशनमध्ये आणि प्रत्येक माहिती घेत असताना आज केंद्रामध्ये कोण जातं तर आपले खासदार मुन्नासाहेब माडिक जातात. आज त्या ठिकाणी 7 लाखाची परवानगी मिळाली, त्याचा पाठपुरावा कोणी केला तर महाराष्ट्रातल्या साखर कारखानदाराच्या डेलिगेशनमध्ये आज आपले साहेब त्या ठिकाणी जातात. आज राज्यात सरकार असेल, देशात सरकार असेल, त्यांनी सांगतात आम्ही पण त्या पक्षात आहे, परंतु मला निरोप येतात तुम्ही म्हणणार साहेबाबी थांबा. म्हणजे यांची तिथं काय किंमत आहे ही त्याच्यावर कळल. एका बाजूला परिस्थिती अशी आहे की ज्या गोष्टी तुम्ही सांगताय त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे साखर कारखानदारी, आणि साखर कारखानदारी चालवण्यासाठी आपल्याला चेहरा पाहिजे. मग समोरच्या लोकांकडे कोणाचा चेहरा आहे, त्या लोकांचा चेहरा घेऊन आपल्याला पुढच्या काळामध्ये आज केंद्र असेल, राज्य सरकार असेल, मदत करण्यासाठी मुन्नासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्यामुळं उद्याच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या पाठपुरावा करायचा असेल, आज एक्सपोर्ट शुगरसाठी अजून मान्यता घ्यायची असेल, मग आपल्याला काही सबसिडी असतील, ज्या ज्या काही योजना असतील त्या केंद्रातून राज्यातून करून आणण्याची धमक ह्या नेत्यामध्ये आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही या नेत्याच्या पाठीमागे आहे. आज निवडणुकीमध्ये सर्वत्र वेगवेगळ्या चर्चा केल्या जातात. आज झालं की पत्रकार बंधू आमचे उद्या लगेच सकाळी बातमी लावणार, आम्ही आणि भगीरथाचा एका स्टेजवर व्यासपीठावर. परंतु ह्यामध्ये आम्ही कुठेही कोण असू ह्यापेक्षा महत्वाचं आहे ज्यांना आम्ही बहुजनाची पोरं चालत नाही त्यासाठी आम्ही एकत्र आहे. आज आम्हाला बहुजनाची पोरं आम्हाला सांगतात यांना कारखानदारीतलं काय कळतं, असलं पट्ट्या तर ये समोर बसू, मी विश्वजित भैया बसतो, कशातून इथनॉल किती निघतं काय निघतंय सगळा हिशोब देऊ, सगळ्या गोष्टी सांगू, आणि तुम्हाला किती कळतं आम्हाला किती कळतं ते देखील खऱ्या अर्थानं सांगू. एक वेळचा फक्त साहेब मी किस्सा सांगतो आणि थांबतो की गेल्या 3 वर्षापूर्वी आपल्याला देखील आठवत असेल की आपण साखर कारखान्याच्या बाबतीत मीटिंग घेतली होती 3 वर्षापूर्वी माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी आणि यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये ती बैठक होती, आणि त्यावेळेस आपल्याला सगळ्याला माहिती आहे हुमणी जास्त प्रमाणात झाली होती आणि त्या ठिकाणी हुमणीसाठी व्हीएसआयनं औषध काढलं होतं, आणि त्या व्हीएसआयच्या औषधामध्ये पहिल्या रांगेमध्ये ज्येष्ठ सर्व चेअरमन बसले होते जे आज हयात नाहीत, परंतु ते बसले होते पाठीमागच्या बाजूला, आम्ही बसलो होतो आणि जे कुरुलमध्ये लय कळतं म्हटले ते आमच्या पाठीमागे बसले होते. परिस्थिती अशी झाली की हुमणी बद्दलचा औषधाचा विषय निघाला, मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे, माझ्या बाजूला सगळे आपल्या जिल्ह्यातले बरेच चेअरमन बसलेले होते, आणि मग त्या ठिकाणी हुमणीच्या बाबत देशमुख साहेब म्हणून त्या व्हीएसआयला त्या ठिकाणी एमडी आहेत त्या खालून या चेअरमन साहेबांनी उठले, जे ज्येष्ठ होते ज्यांच्याबद्दल सर्वजण श्रद्धे आहात त्यांच्याबद्दल नाही, मग त्यांनी उठल्यानंतर त्यांनी म्हणले की आम्ही हुमणीचं औषध घेतलंय, आणि मग हुमणीचं औषध घेतलंय आणि त्या औषधाचा काही उपयोग होई नाही आणि तुम्ही दिलेलं औषध बरोबर नाही. मग त्या ठिकाणी त्या एमडींनी विचारलं तुमचा कारखान्याचं नाव काय, लगेच नाव काढलं आणि त्यांना विचारलं तुम्ही केवढंच घेतलं, खालनं त्या चेअरमन साहेबांनी सांगितलं 1 कोटी 30 लाखाचं, आणि वरनं त्यांनी सांगितलं अहो माझ्यावर 15 लाख आलेत तुमचे, तर हे कुरुलमधला मागचा बोलतोय मागच्या पुढच्याला, अरे एमडी ती कुलकर्णी कोण चालाय त्याला म्हणतोय गप्पो सावकी, म्हणजे मी कुणाबद्दल काय बोलतोय कळाल असेल सगळ्याला, मग त्यांच्यात असला थोडाय मग आमच्यात कशाला बघता तुम्ही. आम्ही सक्षम आहोत, विठ्ठल कारखाना आज 1 लाख गाळप करून त्या ठिकाणी पुढे चाललाय, आज त्या ठिकाणी कोजनरेशन ताकदीनं चालू झालंय, डिस्प्लेरी चालू झाली आहे, आणि शेतकरी सभासदाचा उसाला मोठ्या प्रमाणात दिलासा त्या ठिकाणी मिळतोय. आम्ही सगळेजण त्या ठिकाणी शेतकरी आणि शेतकऱ्याचं हित या एकमेव हेतूनं या ठिकाणी आम्ही सर्वजण काम करतोय आणि तेच काम करत राहू. येणाऱ्या काळामध्ये विश्वजित भैया असतील, मुन्नासाहेब असतील, आम्हाला मार्गदर्शन मुन्नासाहेबांचं मिळत आहे, त्या येणाऱ्या काळामध्ये हा भीमा सहकारी साखर कारखाना देखील येणाऱ्या काळामध्ये परत एकदा उभारी घेईल, आणि उभारी घेण्यासाठी शेतकरी भीमा शेतकरी विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण सर्वांनी आपलं बहुमत असं मतदान करून त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो, आणि आपल्याला एवढंच सांगतो की कुणी काय म्हणतंय ह्याच्याकडे बघू नका,
मला आता येताना साहेब तीन रस्त्यापाशी असताना मला फोन आलाय की तुम्हाला वरन फोन आलाय आणि थांबायला सांगितले. म्हणजे या फक्त समोरची लोक अपव्यवहार आहे त्यांच्याला नादी लागू नका आणि मुन्ना साहेबांचे हात बळकट करण्यासाठी विमा शेतकरी विकास पॅनलला निवडून द्या एवढीच विनंती करून थांबतो. जय हिंद जय महाराज. धन्यवाद आबासाहेब. पंढरपूरमध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपल्या सेवेत बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क. तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे. याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हाकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईट ची ही सोय, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त सागर डेव्हलपर्स यांचे चंद्रछाया पार्क. पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर. 9633 37 257, 70 57 81 58 33, 94293 आणि 98 50 666 132.